नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे विनीत बावसार आणि स्वागत करतो तुमचं या यूट्यूब चॅनलवर विनीत स्टॉक मध्ये। तर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने दिनांक 27/3/2020 रोजी एक परिपत्रक जाहीर केलेले आहे आणि या परिपत्रकाचा विषय आहे सोशल डिस्टन्सिंग साध्य करून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, तसेच शैक्षणिक कार्य व परीक्षांबाबत। तुम्ही हे परिपत्रक बघू शकता। यानुसार 14 एप्रिल 2020 पर्यंत देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था या बंद असणार आहे। त्यामुळे बहुतांश शिक्षक हे घरी बसूनच आपापली सर्व कामे करतील व विद्यार्थ्यांना सुद्धा घरी बसण्याचेच आदेश देण्यात आलेले आहे। तर विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको यासाठी अप्लाइड मॅथमॅटिक्स, अप्लाइड मेकॅनिक्स या विषयांचे व्हिडिओ लेक्चर संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच इमर्जिंग ट्रेंड मॅनेजमेंट या विषयांचे लर्निंग मॅन्युअल सुद्धा संकेत मंडळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। दुसरी महत्त्वाची सूचना अशी की ज्या पण काही महत्त्वपूर्ण सूचना आहे तुमच्या एक्झाम संबंधित, नंतर तुमच्या ओरल प्रॅक्टिकल, ज्या पण काही सबमिशन वगैरे, ज्या पण काही डेट्स वगैरे आहे, त्याच्या सर्व सूचना विद्यार्थ्यांपर्यंत सोशल मीडियातर्फे पोहोचवण्यात येतील, त्याबद्दल विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहायचं आहे। आणि बघा, बहुतांश मुलं अशा अफवा पसरवत आहे की यावेळेस एक्झाम कॅन्सल होईल, आपल्या एक्झाम होणार नाही, आपल्याला पास करून दिले जाईल, असं काही होणार नाही। सर्वांच्या एक्झाम्स, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल, ओरल सर्व काही व्यवस्थित होईल। फक्त नवीन सुधारित टाईम टेबल येऊ तोपर्यंत आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। अभ्यासात कोणताही प्रकारचा खंड पडू देऊ नका, कारण असं पण होऊ शकतं की येणारं सुधारित टाईम टेबल हे लगातार पेपर असू शकता, रोज रोज पेपर असू शकता। त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व तयारीत असायचं आहे, आपापला अभ्यास चालू ठेवायचा आहे। आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अशा नवनवीन व्हिडिओ टाकत राहणार आहे, नवीन नवीन विषयांचे व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।